अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी 3000 विहिरी वाटपाची केलेली घोषणा ही फसवी असून हा फक्त चुनावी जुमला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। या आधीचा मंजूर झालेल्या 600 विहिरींचे काय झाले? मंत्री महोदय, 600 विहिरी शेतकऱ्यांची झालेल्या फसवणुकीबाबत का बोलत नाहीत? झालेल्या फसवणुकीत प्रशासनाची कानउघडणी करत त्यावर कारवाई कोण करणार? त्याचबरोबर टेक्सटाईल पार्कसाठी घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा देखील मुद्दा त्यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किशोर पाटील, गजानन गवारे, शैलेश पाटील, प्रल्हाद बोरसे, सुनील पाटील तसेच इतर पदाधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते। पालकमंत्री आदरणीय गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन नांदेड तालुक्यामध्ये नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ मिळवून देईल आणि 3000 शेतकऱ्यांच्या 3000 विहिरी नांदेड तालुक्यामध्ये लवकरच मालिका मिळवून देऊन त्या चालूपर्यंत दिल्या जात असून या नोंदवून दिली। आम्ही या पत्रकार परिषदामध्ये भेटून असं विचारतो गेल्या 2 वर्षापासून नांदेड तालुक्यामध्ये सिंचन विहिरींची लाभ जनतेला त्यांना मिळत नाही। गेल्या 2 वर्षापूर्वी पंचायत समितीने 600 शेतकऱ्यांना प्रशासकीय मान्यता देऊन कार्यक्रम भारतीय शब्द दिलेला आहे, परंतु त्या 600 शेतकऱ्यांचा नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। आम्ही मिळवलेल्या माहितीनुसार या शेतकऱ्यांकडून पंचायत प्रशासकीय मान्यता आणि कार्य मागतो, आमच्याकडे पुरावे आहेत। नांदेड तालुक्यामध्ये एकही सिंचन विहिरीची ऑर्डर मिळालेली नाही 2 वर्षापासून, आणि 600 विहिरींची मान्यता मिळालेली आहे 2 वर्षापूर्वी 600 शेतकऱ्यांना। त्या शेतकऱ्यांकडून कधी आर्थिक व्यवहार झाल्याचा आम्हाला आमच्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांचं आज नुकसान होत आहे। पंचायत समितीच्या कडून त्या अधिकारी आणि एखाद्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली, तुम्ही नवीन विहिरींची ते आज प्रस्ताव मागवत आहे, नवीन शेतकऱ्यांचे ते प्रस्ताव मागवत आहे, परंतु ज्या 600 विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाली त्या शेतकऱ्यांचं नुकसान आज होत आहे, या त्याला जबाबदार कोण? जबाबदारी हो, ऑनलाईन मान्यता मिळालेली आहे, ऑनलाईन ते विहिरी आहेत, त्या विहिरी चालू, त्या विहिरींची ऑर्डर ते रद्द करण्याचा आज मानस त्या पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा चाललेला आहे, याच्या मागचं कारण काय? रद्द करण्याचा हो येतात 600 विहिरींची मान्यता रद्द करण्याचं कारण काय? मग आता ते तोच प्रश्न आम्ही त्यांना विचारतो, रद्द का करताय तुम्ही नवीन विहिरींना मान्यता का देताय? त्यांनी मान्यता दिली आहे, 2 वर्ष झाले बंद आहे, ते शेतकरी पंचायत समितीकडे फेटा मारून मारून थकून गेले, तो जीव कापणी करतो, तिथं मार्जिन करून देतो, तेव्हा तो शेतकरी ते विहिरीला सुरुवात करतो फुटका मारा, पंचायत समितीने थांबवलेलं आहे ते। आणि भाऊंनी त्या दिवशी सांगितलं की दलालांची सुजळा झालेला आहे, मध्यस्थी लोक तिथं आर्थिक गैरव्यवहार करणे शक्यता, तर शेतकऱ्यांनी पैसे देऊ नये। आम्ही ते विचारतोय की ज्या अगोदर ज्या विहिरींचा गैरव्यवहार झालेला आहे त्याची चौकशी करून ज्या संबंधित अधिकाऱ्यावर आणि त्या काळच्या त्या पदाधिकाऱ्यांवर सभापती जे असतील त्या काळचे त्यांच्यावर तुम्ही चौकशी करून कारवाई करणार आहात का? वर्षामध्ये बाकीच्या तालुक्यांमध्ये एमआरएचे विहिरी सुरू आहेत, 2 वर्षामध्ये कमीत कमी 1000-2000 शेतकऱ्यांच्या तालुक्यातील नुकसान झालेलं आहे, सिंचनाचा टक्का तालुक्यामध्ये वाढला असता 2000 शेतकऱ्यांच्या आज विहिरींचा लाभ मिळून ते शेतकरी आज लाभार्थी म्हणून तालुक्यामध्ये ते फिरले असते। 2 वर्षापासून विहिरी बंद करून तालुक्यातील जनतेचेही नुकसान या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्याला जबाबदार भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत। आम्ही वेळोवेळी पंचायत समितीला निवेदन दिलेलं आहे, तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, सिंचन विहिरीच्या कामं सुरू करा,
गेल्या या वर्षी चालू वर्षी एमआरजीएची कुठल्याही कामाबद्दल समिती चालू केलेली नाही. त्याच मजुराला एमआरजीएच्या माध्यमातून कुठलाही मजुरी या तालुक्यातील मजुराला जर काम मिळालं नाही, शासनाचं धोरण एमआरजीएच्या माध्यमातून रोजगार मिळाला पाहिजे, परंतु जामनेर तालुक्यातील पंचायत समितीने कुठल्याही रोजगाराला आजपर्यंत काम दिलेलं नाही पंचायत समितीमध्ये. आणि आता गेल्या एक दीड महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर आहे. एक दीड महिन्यामध्ये आता मंत्री महोदय म्हणतात की आम्ही 3000 शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ मिळवून देऊ. पावसाळ्यामध्ये कुठल्या विहिरी खोदल्या जाणार? 2 वर्षामध्ये काय केलं? गाळकांडाचं काम आज पंचायत समिती थांबवलेलं आहे. क्षेत्रस्त्यांचं काम पंचायत समिती सुरू करत नाही. नाला खोलीकरणचं काम बंद केलेलं आहे. एमआरजीएची कुठलीच कामं पंचायत समितीने चालू केलेली नाही. याच्यामुळे तालुक्यातील जनतेचं नुकसान होत आहे. त्या ठिकाणी जमीन अधिकृत करण्याचं चाललं आहे, केलेली आहे. गेल्या 5 वर्षापासून तो कार्यक्रम चाललेला आहे. आणि जी मर्यादा त्या ठिकाणी शासनाने करून दिलेली आहे की गिराईतसाठी 25 लाख फ्रे आणि बागायतसाठी 37.5 लाख फ्रे त्यांनी दिलेलं आहे. त्याची सुविधासुद्धा मर्यादा आदरणीय पालकमंत्र्यांनी मिळून शेतकऱ्यांनी त्याचा मर्यादा वाढवून 50 लाखापर्यंत द्यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी या ठिकाणी. आणि पाऊसच्या ठिकाणी आम्ही स्वागत करतो, अभिनंदन करतो की या जामनेर तालुक्याला, जळगाव जिल्ह्याला जामनेर तालुक्याच्या रूपाने लाभ न्याय मिळाला आणि भाऊंना पालकमंत्री पण मिळालं. परंतु या जामनेर तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे रगडलेले काम आहेत, शेतकऱ्यांचे, रोजगारांचे, मजुरांचे, महिलांचे जे काही प्रश्न असतील, ते आदरणीय ग्रीज भाऊंनी लवकरात लवकर मार्गी लावावे ही आम्ही या ठिकाणी मागणी करतो. त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली तसं पाहिजे तर तालुक्यामध्ये आता अनेक समस्या आहे. दुष्काळ आहे, प्यायला पाणी नाही, गुरांना चारा नाही. या संदर्भामध्ये पत्रकार परिषद दिवस भाऊंनी कधी ठोस असं कुठेतरी काम सांगायला पाहिजे होतं. आपण जर बघितलं तर पाणी पुरवठा योजनेचा फार मोठा भ्रष्टाचार आमच्या तालुक्यात झालेला आहे. जवळजवळ या 5 वर्षामध्ये 70 ते 80 पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. बहुतांशी पाणीपुरवठा योजना ह्या बंद पडलेल्या आहेत. त्या का बंद पडल्या? शिवसाहेबांची चौकशी सुरू केलेली होती पण मध्यंतर ती चौकशी थांबवण्यात आली. कारण त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांनी ठेकेदारांनी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे गावात लोकांना पाणी प्यायला मिळत नाही. त्या संदर्भात भाऊ कुठलंही काही बोलायला तयार नाही. आणि आता म्हणतात विहिरीचे पैसे कोणी मागत येईल तर माझ्याकडे या. पहिली गोष्ट म्हणजे भाऊ पालकमंत्री असताना अधिकारी असेल किंवा कोणी त्यांचे कार्यकर्ते ते पैसे घेतातच कसे? ही फार मोठी या ठिकाणी शोकांतिका आहे. आणि समस्या आहे ना भाऊच्या संदर्भात काही बोलायला तयार नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, त्याकडे प्रकल्पांचा असा होत आहे. मीटिंगमध्ये नंतर बोलतो प्रकल्प संदर्भात पत्रामध्ये घेतली असती, लोकांकडे न्याय दिला असता तर फार बरं झालं असतं. पाणीपुरवठ्या संदर्भात बोलायला तयार नाही म्हणजे का बोलायला तयार नाही? कारण मग ठेकेदार कोण आहे? तालुक्यामध्ये विकास कामं सुरू असताना कुठेतरी धुळीचं साम्राज्य जामनेरमध्ये पसरलं आणि मला वाटतं धुळीचा त्रास जामनेरकरांना होतो. ज्यावेळेस जामनेर नगर परिषद निवडणूक सुरू होती त्यावेळेस आपण सर्वांनी बघितलं की रात्रभर कामं सुरू होती. ती कामाची तत्परता निवडणूक झाल्यानंतर का दिसत नाही आपल्याला, याचाही कुठेतरी चिंतन व्हायला हवं. जामनेर ठिकाणचा धुळीनं खूप त्रस्त आहे. आज आमचं वाकी रोडचे जो वर असते बघा, खूप धुळे अक्षरशः. ज्यावेळेस सकाळी लोक खूप आशेने फिरायला जातात परंतु 4-5 वाजेपासून जर त्यांना जवळून जर वाहन गेलं तर धुळीचा खूप त्रास आहे. म्हणजे आज कुठेतरी प्रदूषण, लोक स्वच्छ हवेमध्ये येताना त्यांना आज धुळीचा त्रास होत असेल तर मला वाटतं कुठेतरी जामनेरकरांच्या आरोग्याची खेळवाड हाच सुरू आहे. ना कुठेतरी थांबला पाहिजे. जी तत्परता निवडणुकीच्या वेळेस सुरू होती रात्रंरात्र काम, ते कुठेतरी सातत्य असून आज संपूर्ण रस्ते गटारीचं काम असेल, ड्रेनेजचं असेल, ते पूर्ण व्हायला हवं. तर कुठंतरी ते कामकाज पोस्टपोन करायचं आणि निवडणूक ज्यावेळेस जवळ येईल त्यावेळेस त्याचा फायदा घ्यावा हा कुठेतरी मानाचा असावा असा आम्हाला वाटतं. पावसाळ्यामध्ये रस्त्याची दुर्दशा, पावसाळ्यामध्ये खूप त्रास होईल जामनेरकरांना. आता सर्व जामनेरमधील सर्व रस्ते, अंतर्गत रस्ते सर्व खोदून ठेवलेले आहेत आणि खोदून 1 वर्ष पूर्ण होतोय. नगरपालिकेच्या इलेक्शनला ते खोदले आणि आजपर्यंत ते कुठलाही रस्ता आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही. आणि परत आता निवडणूक आल्या विधानसभेच्या ते परत रस्त्याचं उद्घोजन होईल आणि परत त्या रस्त्यांच्या नावावरती पत्र मागितली जातील. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.